विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरण आंदोलन करण्यात आलं. विजेचे दर विदर्भातील जनतेसाठी निम्मे करा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करा, लोडशेडिंग संपवा आदी विविध मागण्यांसाठी हे धरणं देण्यात आलं. नागरिकांनी विजेचे बिल भरू नयेत असंही आवाहन यावेळी करण्यात आलं. विजेचे दर सतत वाढवल्या जात आहेत. जमीन विदर्भाची, पाणी विदर्भाचे, कोळसा विदर्भाचा, प्रकाशही विदर्भाचा असं असताना विजेची प्रचंड दरवाढ केली जात आहे. विदर्भातील जनतेची लूट केली जात आहे. अजून 20% वीज दर वाढीचा प्रस्ताव वीज आयोगाला वीज वितरण कंपनीने दिला आहे. या सर्व प्रस्तावांचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला. या धरण आंदोलनात माधवराव गावंडे, मुकेश माथुरकर, राजेंद्र आगरकर, गोविंद चव्हाण, मधुसूदन कावे, डॉक्टर विजय कुकडे, पुरुषोत्तम मारोटकर, सुरेश गुल्हाने, रवींद्र सिंग ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले. वीज दर वाढीविरोधात वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंता नागपूरला 20 जानेवारीला, चंद्रपूरला 22 जानेवारी, गोंदिया 24 जानेवारी तर अकोल्याला 1 फेब्रुवारी येथे धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण विदर्भामध्ये विजेच्या विरोधामध्ये आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. विजेचे दर सतत आणि सतत वाढवले जात आहे. वीज विदर्भात तयार होते. 6300 मेगावॅट सर्वात जास्त वीज विदर्भात तयार केल्या जाते आणि इथूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे पाठवल्या जाते. जमीन विदर्भाची गेली, पाणी विदर्भाचं गेलं, कोळसा विदर्भाचा गेला आणि प्रदूषणही विदर्भाच्या जनतेलाच मिळालं आणि वरून विजेची प्रचंड दरवाढ झाल्यामुळे हे विदर्भाच्या जनतेवर अन्यायकारक आहे. जनतेच्या खिशावरती डकेती आहे, ही लूटमार आहे. तुम्हाला माहीत असेल 100 युनिटपर्यंत विजेचे दर 5 रुपये 10 पैसे आहे, 200 युनिटपर्यंत 6 रुपये 57 पैसे आणि 500 युनिटपर्यंत 11 रुपये 57 पैसे. ही प्रचंड दरवाढ आहे. असे वेगवेगळे भार अधिभार लावले जाते. हा खर्च पुन्हा वेगळाच आहे. ही एवढी लूटमार आम्ही देणार नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने ठरवलेलं आहे की विदर्भाच्या जनतेने विजेचे बिल भरू नये, सर्वीकडे बोर्ड लावायचं आणि वीज तोडणाऱ्या अधिकाऱ्याला गावात येण्यास मनाई आहे. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.